आफ्टरनून, मी सुरेखा तुमचं सुरेखा हाऊसमध्ये मनापासून स्वागत करते. तर कशा आहात तुम्ही सगळे, मजेत ना? तर मी आज माझ्या माहेरी आलेली आहे. माहेरी येण्यामागचं कारणही वेगळं आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. तर मी माझ्या माहेरी आली आहे, माझ्या लहान भावाला मुलगी झाली आहे आणि आज ते हॉस्पिटलमधून घरी येणार आहे. तर त्यांच्या स्वागताची आम्ही तयारी करणार आहोत. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात आम्ही काय काय करतो आहे ते. चला बघूयात आम्ही काय काय करतो आहे ते. इथे हे बघा, मी फुलांचे आता फुलांच्या पाकळ्या इथे करून घेतलेल्या आहेत. सोमने फुगा फोडला. तर याची मस्तपैकी आम्ही असं सजावट करणार आहे. खाली आमची परी येते आहे ना आज मस्तपैकी. घरामध्ये लक्ष्मी येते आहे. हे बघा, इथे दोघे जण इथे किती फुगे फुगवलेत. हे माझे दादा आहेत, वडील आहेत माझे. नातीची तयारी करतात, नातीच्या येण्याची. आणि इथे दिदीन ते किती फुगे फुगवलेत बघा. घरात अख्खा पसारा आहे पूर्ण. कसं वाटतं हो दादा तुम्हाला? तुमची नात येणार आहे ना? अगरे बापरे, सॉरी हा, सोमला विचारू आपण. सोर का सोम का सोम काय करतोय तू? कसं वाटतंय तुला, छान वाटतंय का? छोटी बाबू येणार आहे ना, परी येणार आहे ना. दीदी तुला कसं वाटतंय ग? दीदी काय बोलतच नाही आहे. दादा ते याने फुगवा ना. हा दुखेला हो तर. तर फ्रेंड मग मी आता माझी तयारी करते. हे लोक यांचे फुगे वगैरे फुगवतात तर मी बाहेर आता रांगोळी वगैरे काढून घेते. छानपैकी रांगोळी काढते, फुलांचं डेकोरेशन करते. तर चला तर मग, माझा चेहरा तुम्हाला थोडासा थकल्यासारखा वाटत असेल का? तर मी मला थोडीशी माझी तब्येत जरा डाऊन आहे, पण मला आनंद झाला मी आत्तू झाली आहे याचा. तर चला मी आता चालू करते आता माझ्या कामाला, ते पण तुमच्याशी शेअर करते. आई आहे ना, आई आहे ना, हे वेलकम वेलकम बेबीचं ना गर्ल्स ते करतीये. ते बनवतीये माझ्या दीदीनी माझ्या हात. नाही, आई वेलकमचं तयारी करतीये. हे बघा ना मम्मीने केले. परत दाखव, परत दाखव. हे बघा, हे दीदीने बनवलेलं आहे स्वतःच्या हाताने आणि मला काहीच करून नाही दिलं. दीदीने हे वेलकमचं बनवलंय छान पैकी स्वतःच्या. WELCOME सोम बरोबर आहे का स्पेलिंग? हो बराबर आहे, बरोबर आहे ना. तर आता दीदी हे सिंगल कट करायचं आहे का ग? दीदी सांगते तसं आम्ही ऐकतोय. हा आणतो, हा थांब. ठीक आहे आई, तू तुझं चालू राहणार आहे ना हे असत? हा तुझं हे चालू राहू दे, मी बाबांना विचारतो. काय करतात तुम्ही? मी आता हे फुगे फुगवतो. एवढ्या सगळ्यांची गरज काय होती? आनंद झाला का? झाला का? मला भरपूर आनंद झालेला आहे. बेस्ट बाबा आहेत ना? मला भरपूर काय आनंद झालेला आहे. दीदी मी फुगा फेकलाय बाबा. बोलून दाखव किती फुगवले बाबांनी. किती जास्त फुगवले. पाण्याला पण लावायचे ना. आई आता तू हे काय करते? फुटल्या. मी नाही फोडलं, तुम्ही फोडलं. दीदीची आणि बाबांची चालू झाली.
ते नको फोडू। आई तू काय करतीये? मी याच्यामध्ये ना धागा होते पण मला ना दिसतच नाही दिसला। नंतर बघू हे लावून घेऊ जे पहिला दिदी। मी करून देऊ आई? नाही करतो ना। फुलं दाखव आपले। फुलं दाखवत हे बघा मित्र, हे बघा मम्मीनी हे फुलं तयार केली आहे। आई आई आईनी फुलं तयार केली आहे, ह्याच्यातून आम्ही केली आहे। तू का बोललेली आहे? बाकी तयार केलेली। तू कोणती आहे केली? अच्छा मी येल्लो वाली केली आहे। दीदीने ऑरेंज वाली केली सगळी। येल्लो हाफ, येल्लो हाफ केली आणि गुलाब पण थोडा। कोणते? पाण्याला चार पाच लागतील ना आई। हे काय बनवते? पाण्याला काय एवढूश बस गर्ल। बी ए बी वाय बेबी आणि जी आय आर एल बरोबर बोलणार। दीदीने बनवलंय ना तर हे वेस्ट कसं घालून द्यायचं आपण? बहिणीसाठी बनवलंय ना। आई धागा कुठे? कोणता वाला दादा? हे वाला। हाच का? हाच पाहिजे का? हा ब्राऊन वाला? हा वाला धागा पाहिजे। कट करून देऊ का? हा कलर घेऊन द्या दुसरा। करतो ना मी कट। अरे दोन दोन का बाबा, तुम्हाला धाग्याची काय गरज आहे? बाबा तुम्हाला धाग्याची काय गरज आहे? धागा नाही लावायचा, सिंगल ठेवायचे। व्हिडिओ कट कर।